आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशमधून दोन जणांना मुंबई पोलिसांकडून अटक. नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी विनायक घुडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं बिगुल आज वाजलं. निवडणूक आयोगानं निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून आजपासूनच राज्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. राज्य विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. राज्यातल्या सर्व 288 मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. फॉर महाराष्ट्र दिस विल बी इन सिंगल फेज. दी नोटिफिकेशन्स, डेट ऑफ नोटिफिकेशन्स आर इन फ्रंट ऑफ यू. 22nd October would be date of notification. Last date of making nomination would be 29th October. Scrutiny on 30th October. And last date for withdrawal 4th. And date of poll in Maharashtra would be 20th 11. Counting would be on 23rd 11 24. 22 ऑक्टोबरला निवडणुकीची अधिसूचना जाहीर होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असेल तर अर्जांची छाननी दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 ऑक्टोबरला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर असेल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. 26 नोव्हेंबरपर्यंत नव्या विधानसभेची स्थापना होणं आवश्यक आहे. राज्यात 9,59,00,000 मतदार आहेत. शतकपूर्ती केलेल्या मतदारांची संख्या 49,000 तर पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 19,00,000 अधिक आहे. राज्यात 1,186,000 मतदान केंद्र आहेत. 20 नोव्हेंबरलाच नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याचीही मतमोजणी 23 नोव्हेंबरलाच होईल. काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. केरळच्या वायनाड इथंही 13 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. सर्व मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत उत्साहानं सहभाग घ्यावा असं आवाहन राजीव कुमार यांनी यावेळी केलं. महाराष्ट्रातल्या शहरी भागातल्या मतदानाच्या अत्यंत कमी टक्केवारीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. हे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रासोबत झारखंड विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला. इथल्या 81 जागांसाठी 2 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 43 जागांसाठी 13 नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 38 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी 23 नोव्हेंबरलाच होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 आणि 29 ऑक्टोबर तर अर्ज मागे घेण्याची तारीख 30 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर अशी आहे. या निवडणुकांसोबतच 15 राज्यात रिक्त झालेल्या 48 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्यात झालेल्या विकासकामांची पोचपावती जनता देईल आणि महायुती सर्व जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन करेल असा विश्वास